बातमी आहे पिंपरी तालुक्यातील। पिंपरी तालुका मावळ येथे भात झोडपणीचे काम सुरू आहे। यंदा पाऊस जास्त झाल्याने भात शेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। पिकांचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नसल्याने शेतकरी वर्ग खचू लागलाय। शासन स्तरावरून शेती पिकांचे पंचनामे करण्यात आलेत, मात्र अद्यापही शेतपिकांच्या नुकसानाची रक्कम शेतकऱ्यांना भेटली नाहीये, त्यामुळे बळीराजाच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे। आता सध्या म्हणजे कसे आता शेतकऱ्यांचे दोन नुकसान होतात। मी आता सध्या भात शेती चालू आहे, भात शेतीचा निम्म शेती याच्यात भात निघते, निम्म शेती असं याच्यात जाते, खोकळ जाते, बुडून झाले आणि पंचनामे झालेले। पंचनामे होऊन पण अजून शेतकऱ्याच्या खात्यावरती अजून एक रुपया पण पडलेला नाही। शेतकऱ्याला कुठवर शेतकऱ्यांनी सण पावसाने भरपाय कमी झाली, नुकसान पुऊन गेली भात आणि भात काय भरपूर झालं नाही झाले। जिथं 10 फुटी व्हायची तिथं 4 झाली, 5 झाली, असं झाली, एवढी नुकसान झाली। आणखी आता वावरात तर काहीच कडे धान्य आलं नाही, भिंगूनही गेला, घेवडा उडीत वैसे खायला कधी होतो ते नाही आलं।